हॅलो, प्रस्तादिक बोलतोय. मी हिलर आहे आणि चक्रामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की असंतुलन निर्माण होतं, तर त्यावेळेस त्यामध्ये आपल्या ज्या आरोग्यावर कसा त्याचा वाईट परिणाम होतो किंवा आपल्या चक्राचा आपल्या शरीरावर चांगला प्रकार होण्यासाठी चांगला कार्य होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे देखील आपण पाहत आहोत. आणि ज्यावेळेस आपले चक्र असंतुलित होतात त्यावेळेस काय होतं आपण त्याचा अभ्यास करतोय. आणि मग आपण पाहतो की ज्याला थर्ड आय चक्र म्हणतो किंवा ज्याला अजना चक्र म्हणतो की जे दोन भुवयाच्या मध्ये विसावलेलं आहे ते जर असंतुलित झालं तर काय होतं आपण ते पाहतो की त्याच्यामध्ये आपण लॅक ऑफ क्लॅरिटी ऑफ माइंड किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपली सुस्पष्टता आहे जी मानसिक सुस्पष्टता जी आहे ती आपल्याला मिळत नाही, ती धूसर होते, ती अस्पष्ट होते, आपण कन्फ्यूज होऊन जातो. आणि मग आपल्या लक्षात येतं की ह्याचा आपल्या डिसिजन मेकिंग ज्याला म्हणूया की ज्याला आपल्याला एखादा निर्णय घेण्याची क्षमता आहे त्याच्यावर देखील विपरीत असा परिणाम होतो. आणि आपली जी इम्युन सिस्टीम आहे त्या इम्युन सिस्टीम जी आहे त्याच्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून हे गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे की असंतुलन ज्यावेळेस आपलं जे अजनाचक्र आहे ते झाल्यानंतर काय काय होतं हे आपण पाहत आहोत. मग आपण त्याच्या पुढच्या जे चक्र आहे त्याला क्राउन चक्र ज्याला म्हणतो किंवा सहस्रार चक्र म्हणतो की ते जर असंतुलित झालं तर काय होतं, तर ह्यामुळे काय होतं की असंतुल ह्या चक्राच्या असंतुलनामुळे काय होतं की आपली आध्यात्मिकता आहे किंवा जी धार्मिकता आहे त्याच्याशी आपण सुस्पष्टपणे त्याचं आचरण करू शकत नाही. जी धार्मिकता आहे जे विधायक गुण आहेत आपल्यातले जसं मैत्री आहे, करुणा आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे, हे जे आपल्यातले जे अत्युच्च ज्या धार्मिक गोष्टी आहेत, धार्मिक अंग आहेत, धार्मिक व्हॅल्यूज आहेत जे आपण ज्याचं आपण आचरण केलं पाहिजे ते आपण करू शकत नाही. आणि मग आपल्या लक्षात येतं की हे करत असताना की ओव्हरऑल आपला जो पर्पज जो आहे, आपला जे जीवनाचा उद्देश आहे, आपल्याला ज्या आनंदाने जगण्यासाठी आपण जे हे जीवन जे आहे ते जगण्यामध्ये अडचण निर्माण होतो. मित्रांनो, हे करत असताना आपण सध्या कोणत्या चक्रावर कार्य करत आहात की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला आरोग्य किंवा ज्याला वेलबिंग म्हणूया ते आपल्याला हवं आहे हे मला खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा की जेणेकरून मला तुम्हाला पुढच्या जे सिस्टीम आहे, जे चक्राची सिस्टीम आहे ते तुम्हाला सांगण्यामध्ये मला त्याचा खूप चांगल्या प्रकारे मी त्याचा उपयोग करू शकेल. तुमच्यापर्यंत कनेक्ट होण्यासाठी मला त्याचा उपयोग नक्की होऊ शकेल.